हेल्दी टेस्टी आणि मस्त चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राइब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे अपडेट्स मिळतील। प्लीज प्लीज सबस्क्राइब माय चॅनल। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी, माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आजची आपली ही खूप रिक्वेस्टेड रेसिपी आहे की घरच्या घरी दुधापासून पेढे कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर इकडे मी फुल फॅट 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे ते मी आदल्या दिवशी गरम करून फ्रीजमध्ये तापवलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं थंड झाल्यानंतर। त्याच्यामुळं जी साय आहे ती अशा पद्धतीने वरची मलई जी आहे ती वरती आलेली आहे आणि एकदम सगळा फॅट्स आहे ते वरती आलेले आहेत। तुम्ही ताजं ताजं दूध आणून पण ही पेढे बनवू शकता, पण ही मलई अशी एकत्र रात्रीची जमवून केल्यानंतर पेढे बनवणं जरा सोपं जातं। त्याच्यामुळे मी आदल्या दिवशी गरम करून ठेवलेलं दूध आणि आता छान मस्त त्याच्यावर मलई आलेली आहे आणि आपण आता स्टार्ट करूया पेढे कसे बनवायचे ते पाहूया। इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपल्याला हे दुधाला चांगली उकळी आणून घ्यायची आहे। दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला जोपर्यंत ह्या दुधाचा खवा बनत नाही तोपर्यंत हे आपल्याला हलवत राहायचं आहे दूध। आणि गॅस हा मीडियम आणि हायच्या मध्ये ठेवायचा आहे, पूर्ण हाय पण नाही ठेवायचा, मीडियम पण नाही ठेवायचा। त्याच्यामुळे पण पूर्ण वेळ आपण हा ज्याची मलई साठून त्याचा खवा होत नाही तोपर्यंत आपण हे दूध हलवत राहायचे आणि अशी साईडला जी मलई साठायला लागते ती पण थोडी अशी असं करून खाली घालून घ्यायची, दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि जसं जसं दूध आपलं आटत जाईल तसं तशी आपली मलई आणि खवा तो तयार व्हायला चालू होईल। पेढे बनवणं एकदम सोपं आहे घरच्या घरी। जसे आपण बाहेर हलवाईवाल्याकडून आणतो किंवा बेकरीवाल्याकडून आणतो अगदी तसेच एकदम मिल्क मेड प्युअर पेढे घरच्या घरी बनतात। फक्त पेढे बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं दूध हे फुल फॅट क्रीम असलं पाहिजे आहे, म्हणजे तुमच्या दुधावरती अगदी भाकरीसारखी छान साय आली पाहिजे आहे। हळूहळू आपलं दूध आटायला लागलेलं आहे। आपण जशी बासुंदी बनवतो तसंच हे दूध आटवायचं आहे आधी आणि असं हलवत राहायचं म्हणजे खालून दूध करपणार नाही। तुम्हाला जर पेढ्यांचा कलर थोडासा रेडिश हवा असेल तर तुम्ही लो फ्लेमवरती दूध आटवलं तरी चालेल, दुधाचा कलर मग चेंज होतो ह्याच्यामुळे लो फ्लेमवरती आटवल्यावरती। आणि तुम्हाला जर पांढरे शुभ्र चांगले हवे असतील पेढे तर तुम्ही मीडियम टू हायच्या मध्ये ठेवून दूध आटवा। दूध आता आपलं चांगलंच गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे, आणखीन हळूहळू मलई आपली तयार व्हायला लागली आहे। इथं पाहू शकता तुम्ही ह्या साईडला मलई जमायला लागली आणि मोठे मोठे असे बुडबुडे यायला लागले, त्यामुळे आता हे कंटिन्युअस आपण हलवतच राहायचं आहे कारण हे आता मलई खाली खवा बनण्याच्या प्रोसेसमध्ये जायला लागलं आहे। इकडे साधारण 1-15 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आपण हे दूध हा कंटिन्युअसली हलवत होतो आणि आता ही अशी मलई तयार झालेली व्हायला लागलेली आहे। दूध बरंच आटलेलं आहे। दूध आपलं बरंच आटलेलं आहे आणि आता मोठे मोठे असे
एकदम घट्टसर झालेला आहे आणि मोठे मोठे असे बुडबुडे लागले आहेत, आणि ही तुम्ही ती बघू शकता अशी मलाई तयार व्हायला लागलेली आहे, म्हणजेच खवा बनवायला लागलेला आहे पेड्यांसाठी. थोडासा आपण गॅस हाय करून घेऊया आणि कंटिन्युअस हलवत राहूया. साईडला जी मलई लागते ती खाली अशी काढून घ्यायची आहे. तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला खाली सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज ज्या मी अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि तुम्हाला रेसिपीजचा आस्वाद घेता येईल, वेगवेगळ्या रेसिपीज कशा बनवायच्या हे समजेल. सो प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. दुधाचा असा हा चुटचुट चुटचुट असा आवाज यायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता अशी मलई तयार झालेली आहे, आपली खवा तयार झालेला आहे, व्हायला लागला आहे. आणि आता आपल्याला हलवतच राहायचं आहे. साधारण ह्या प्रोसेसला पेड्याचा खवा बनण्यापर्यंत आपल्याला साधारण एक 40 ते 45 मिनटं लागतात, आणि तेवढा पेशन्स ठेवण्याची गरज आहे आपल्याला. आणि आता तर हलवत राहिलाच पाहिजे, नाहीतर ते खालून करपू शकतं. बघा मस्त बघू शकता तुम्ही, घट्ट व्हायला लागलं आहे मस्त. आणि असा हा चुटचुट आवाज आलाच पाहिजे, त्याशिवाय खवा आपला छान बनणार नाही आहे. हलवत राहायचं आहे कारण कंटिन्युअसली खाली करपून द्यायचं नाही आहे. थोडीशी मेहनत आहे करायला, पण एकदा पेढे बनले की खूप सुंदर आणि टेस्टी लागतात. आपण मीडियम आणि हायच्या मध्ये ठेवून बनवल्यामुळे याचा कलर व्हाईटच राहिलेला आहे, तांबूस झालेला नाही. तांबूस हवा असेल तर तुम्हाला लो फ्लेमवरती करावं लागेल. हलवताना आपली ही मलई साईडला बाजूला लागते तर ती अशी काढून घ्यायची खाली मध्ये मलईमध्ये मिक्स करायची, कारण नाहीतर ती करपू शकते आणि पेड्यांचा जो स्वाद आहे तो बदलू शकतो. त्याच्यामुळं शेवटचे 10 मिनटं अतिशय महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी. ऑलमोस्ट आपला दुधाचा जो अंश आहे तो पाण्याचा अंश होता तो हे झालेला आहे, आटून गेलेला आहे पूर्ण. आणि आता फक्त ही खाली आपल्याला खवा राहिलेला आहे, मलई राहिलेली आहे, बघू शकता पूर्ण घट्ट झालेला आहे ते दूध. चहूबाजूचं सगळं काढून घ्यायचं आहे असं बघू शकता. थोडंसं कढईचं बूड जे आहे जाड आहे त्याच्यामुळं करपलेलं नाही आणि पूर्णपणे आपले हे अशा पद्धतीने हा खवा तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला हे आपलं रेडी झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता साखर घालायची. साधारण एवढ्या ह्याला तुम्ही 1-4 ते 5 चमचे साखर घालू शकता.
तुम्हाला कितपत गोड हवा पेढा त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर घालून हे करा. साखर घातल्यानंतर एक 5 मिनिट आपण हलवून घ्यायचं आहे चांगलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता ह्याच्यामध्ये. साखर घातल्यानंतर साखर विरघळते. साखर घातल्यानंतर आधी ती विरघळली होती आणि आता पुन्हा घट्ट झालेला आहे आणि आता आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेऊया. मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे साखर आणि खव्याचं. आता आपण हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर ते थोडंसं घट्ट होईल आणि आपण मग पेढे वळून छान घेऊ शकतो. इकडे चांगलं घट्ट झालेलं आहे, पाहू शकता पेढा बनवण्यासारखं झालेलं आहे. अशा पद्धतीने आपला हा खवा घट्ट झालेला आहे पूर्ण, पाहू शकता. एकदम पेढे छान वळण्यासारखी झालेला आहे तयार अशा पद्धतीने. आणि आपण हाताला, मी इकडे तूप घेतलेलं आहे, हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण गोळा घ्यायचा आहे. मी इकडे पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला मी थोडंसं तूप लावते आणि त्याच्यावरती चांगलं हे असं मळून घेऊया. मळून घेतल्यानंतर आपण एकदम छान असा हा गोळा तयार झालेला आहे आणि आता छोटे छोटे आपण पेढे करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्याच्या पद्धतीने पेढे करून घ्यायचे आहेत. जसा आकार हवा आहे, नुसता गोल हवा असेल तर गोल करा, थोडासा चपटा हवा असेल तर असा तयार करा. अशा पद्धतीने हा पेढा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मस्त पेढा बनवून घ्यायचा आहे. साधारण आपण एक अर्धा तासामध्ये छान घट्ट होत आहे याचा पेढ्यांचं मिश्रण. आणि एकदम मस्त अशा पद्धतीने आपण सगळे पेढे वळून घेऊया. इकडे सगळे पेढे वळून झालेले आहेत. साधारण 1 लिटर दुधामध्ये 15 पेढे झालेले आहेत ह्या साईजचे. तुम्ही याचे मोदकही बनवू शकता गणपती बाप्पासाठी. आणि आता आपण प्रत्येक ह्याच्यावरती केशर लावून घेऊया. अशा पद्धतीने केशर लावल्यानंतर एकदम पेढे सुंदर दिसायला लागलेत. रेसिपी तशी एकदम सोपी आहे पण स्टॅमिना ठेवून करावी लागते. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि कोणताही सणवार असू दे, एखादं फेस्टिवल असू दे, तर तुम्ही घरच्या घरी पण एकदम सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने चांगले हेल्दी असे पेढे बनवू शकता घरच्या घरी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.